कोणतीही गोष्ट करण्यासाठी कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. तो आपल्यात असलाच पाहिजे. आणि असं काही नसतं की काही जणांकडे कॉन्फिडन्स असतो आणि काहींकडे नसतो. जसं मीही आता बोलली की कॉन्फिडन्स असला पाहिजे, पण खरं तर तसं काही नसतं. आपण म्हणतो ना की कॉन्फिडन्स नाहीये माझ्यात, याचा अर्थ असा नाही की आपल्यात कॉन्फिडन्स नसतो. आपण त्याला बाहेर काढत नाही. मग तो बाहेर काढायचा कसा? त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी टिप्स सांगणार आहे. ह्या त्या टिप्स आहेत ज्या तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्स बनायलाही मदत करतील आणि वाढवायलाही मदत करतील. चला तर मग सुरू करूया. जेव्हा आपल्याला कुठलं काम मिळतं, एखादा प्रोजेक्ट मिळतो, असाइनमेंट मिळते, आणि ते जर खूप मोठं असेल ना, आपण असा विचार करतो की मी ह्या कामाला सगळ्यात जास्तीत जास्त छान कसं करू शकतो, आणि आपण बाकी सगळं सोडून त्याला छान करण्यामागे लागून जातो. पण ते छान कसं करायचं याचा विचार करण्याआधी ते कसं लवकर पूर्ण करता येईल याचा विचार करा. म्हणून पहिले ते पूर्ण कसं करायचं याचा विचार करा. जसं तुम्ही ते पूर्ण कराल ना, आपोआप कॉन्फिडन्स येऊन जाईल की अरे पूर्ण झालं, आणि तुमच्या डोक्यावरचं अर्धं ओझं कमी होऊन जाईल, आणि तुम्हाला खरंच कॉन्फिडन्स येईल, आणि तुम्हाला आयडियाजही येतील. मग त्यात तुम्ही काहीही नवीन करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीच कधीच स्वतःला ना दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका, कारण याचमुळे आपला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स लूज होतो. कुठेही जाताना आपण त्याच विचारत असतो की अरे तो येणार आहे, मी त्याच्यापेक्षा चांगलं दिसेल का, किंवा मी त्याच्यासारखं करू शकेल का. नाही, असं केल्याने तुम्ही तुमचं जितकं जे काही असतं ना तुमच्यात, तेही तुम्ही नीट प्रकारे करू शकत नाही. तुम्ही त्याच विचारात राहता आणि ते तुमच्यात दिसतं, आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो. म्हणून स्वतःला कम्पेअर करायचं असेल ना, तर स्वतःशीच करा की मी आज कालपेक्षा चांगला आहे का, मी कालपेक्षा चांगलं काही करतोय का. म्हणून कधीच स्वतःला कम्पेअर करू नका कोणासोबत. तुम्ही जसे आहात बेस्ट आहात. तिसरं म्हणजे आपण एखादं ध्येय ठरवतो, कुठलंही असो मग ते, त्याला पार्ट पार्ट मध्ये डिवाइड करून घ्या. जसं की ही गोष्ट आपण एखाद्या एक्झाम्पल वरून समजू शकतो. जसं आपल्याला एखाद्या पूर्ण बुकचा अभ्यास करायचा आहे 5 दिवसात, आणि आपण काही ठरवलं नाही, डायरेक्ट वाचायला बसलो, तर अजिबात होणार नाही आपल्याकडनं. आपल्याला विचार येतील की होईल का, होईल का, होईल का. पण जर आपण ठरवून घेतलं ना की आज मी इतके पेजेस वाचेल, उद्या तितके वाचेल, आणि 5 दिवसात मी असा असा अभ्यास करेल, तर आरामात तुमचं सगळं कम्प्लीट होऊ शकतं. कारण जसंही तुम्ही तुमच्या 1 दिवसाचे पेजेस पूर्ण वाचून घ्याल ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल की अरे वा, मी आज हे पूर्ण केलं, म्हणजे उद्या तर मी करूच शकतो. आणि त्याच कॉन्फिडन्सने तुम्ही उद्याही कराल, आणि अजून तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. अगदी असंच, तुम्ही जी गोष्ट करताय ना, जे तुम्हाला पाहिजे ना, त्या बाबतीतही असंच ठरवून घ्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स मध्येच लूज नाही होणार. पुढची गोष्ट म्हणजे स्वतःला कधी बांधून नका ठेवू कोणत्याच बाबतीत. असा विचार नका करू की नाही 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 मला हे नाही येतच नाही, मी हे कधी केलंच नाहीये. तुम्ही जर ते कधी केलंच नाहीये तर तुम्हाला कस काय येईल, तर तुम्ही असा विचारच कस काय केला की ते तुम्हाला येणार नाही. एकदा करून तर बघा, नक्की येईल तुम्हाला. आणि एकदाच तुम्हाला आलं की तुमचा कॉन्फिडन्स आपोआपच वाढून जाईल की अरे वा, मी हे करू शकलो, म्हणजे मी अजून खूप काही करू शकतो. आणि समजा तुम्हाला ते नाही जमलं, तर मग काय. कधी कधी काय असतं ना, कॉन्फिडन्स लूज होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं ओव्हर कॉन्फिडन्स. आता हे कस काय, तर असं की एखादी गोष्ट जर आपल्याला नाही आली ना, तर आपण असं का नाही विचार करत की मला ह्या गोष्टीतलं पूर्ण ज्ञान नसेल, मी या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती करून घेतलं नसेल, म्हणून मला ही येत नाही. मला या गोष्टीला अजून समजून घेतलं पाहिजे, मी ह्या गोष्टीला अजून समजून घेतलं पाहिजे, हिच्याबद्दल अजून माहिती घेतली पाहिजे, तेव्हाही मला जमेल, असा विचार केला तर. पण आपण तसा विचार करतच नाही. आपल्याला वाटतं की नाही, मी तर सगळं केलंय तरी मला का नाही आलं. इथे ओव्हर कॉन्फिडन्स हा असतो की मी सगळं केलंय, मला सगळं माहितीये. म्हणून जी कमी असेल ना, तिला एक्सेप्ट करा. जसंही तुम्ही ती एक्सेप्ट कराल, तुम्ही त्या बाबतीतलं नॉलेज वाढवायला लागाल. आणि जसंही तुम्ही ते नॉलेज मिळवलं की मग तुम्ही ती गोष्ट करू शकता. आणि पुन्हा एकदा एवढी मोठी प्रॅक्टिस केल्यानंतर तर नक्कीच तुम्हाला ते जमेल, असा कॉन्फिडन्स तुमच्यात येईल. पुढची आणि खूप महत्वाची गोष्ट, तुमची हेल्थ. फिजिकली आणि मेंटली तुमच्या हेल्थला चांगलं ठेवा, हेल्दी ठेवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतः हेल्दी राहाल ना, तेव्हाच तुमच्या मनात चांगले विचार येतील. कारण जर हेल्थच बरी नसली तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीयेत, मग कॉन्फिडन्स कुठून आला. म्हणून हेल्थची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला कॉन्फिडन्स कशामुळे लूज होतो, भीतीमुळे. कोणतीही गोष्ट करताना भीतीमुळे, की मला हे नाही आलं तर, मी हारून गेलो तर. हारणं एवढी मोठी गोष्ट नसते हो. जर हारण्याच्या भीतीने तुम्ही कोणतं कामच चांगलं करू शकत नसाल, मग ती गोष्ट जी तुम्ही करताय ना, तिलाही काही अर्थ नाहीये. म्हणून हरायला घाबरू नका. आणि जरी हरलो तरी काय होतं, जेव्हा लहान मुलांकडनं काही चूक होते, त्यांना एखादी गोष्ट जमत नाही, तर आपण त्यांना काय सांगतो,
परत कर येईल तुला, तसं स्वतःला सांगून बघा, परत कर येईल तुला। स्वतः स्वतःच ऐका आणि स्वतः स्वतःला सांगायला शिका। बाकीच्यांचा विचार करू नका। बाकीच्यांना जे म्हणायचं ना ते तुम्ही जिंकण्यावरही ते म्हणतात, कारण याचा त्याचा विचार करून ना आपला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स लूज होतो। त्यामुळे या लोकांना यांच्या बोलण्याला आपल्याला अवॉइड करावंच लागेल। एकदा करून तर बघा, खूप छान वाटेल तुम्हाला। पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टी करा। आपण जे काही करतो त्या सगळ्यांसोबत आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडत असते। गिटार वाजवणं, गाणे म्हणणं, डान्स करणं किंवा एखादा खेळ, जे काही तुम्हाला आवडत असेल ना त्याच्यासाठी वेळ द्या। रोज थोडा वेळ तरी ते करा, कारण ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या नक्कीच आपण खूप छान करतो आणि त्यामुळे आपल्याला स्वतःला छान वाटतं की हो मी करू शकतो, असा विश्वास आपोआपच आपल्यामधून येतो आणि आपला कॉन्फिडन्सही वाढतो। आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आजकाल खूप चालू आहे, हे जे फेसबुकला इन्स्टाला आपण पिक टाकतो ना आणि वाट पाहत बसतो लाईक येण्याची, किती लाईक्स आले, आणि त्या लाईक्स वरून आपण डिसाइड करतो। जर कमी लाईक आले तर आपण खरंच सॅड होऊन जातो। यामधूनही स्वतःला बाहेर काढायला शिका। जर तुम्ही हे शिकलात ना तर खरंच नक्कीच तुम्ही खूप काही मोठं अचीव केलं असं समजा। दुसरे तुम्हाला कसं म्हणता, दुसरे तुम्हाला काय कॉमेंट्स देता, कोणी दुसरं ठरवतं की तुम्ही कसे आहात, तुमचा फोटो कसा आहे, आणि त्यांच्या ठरवण्यावरून तुम्ही स्वतःला ठरवता की मी कसा आहे, काय अर्थ आहे या गोष्टीला, एकदा विचार करून बघा, काहीच अर्थ नाही। त्यामुळे स्वतःला हळूहळू समजवा, स्वतः स्वतःला लाईक द्या आणि मग बघा तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढतोय ते।